नमस्कार आता आपण ऐकणार आहात स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास लेखक अतुल देऊळगावकर वाचक गजानन परांजपे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीस मधली प्रस्तुती आहे प्रकरण तिसरं शेतच प्रयोगशाळा अठराशे छप्पन्न साली चार्ल्स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय नॅचरल सिलेक्शन अँड द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाईफ या ऐतिहासिक ग्रंथांनी जगासमोर जीवसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी नवा सिद्धांत मांडला आणि त्यामुळे जगाची विचार करण्याची पद्धत बदलून टाकली त्या क्रांतिकारक ग्रंथामध्ये ते म्हणतात जीवसृष्टी ही साध्या एकपेशीय अवस्थेतून क्रमाक्रमाने विकसित होत गेली आहे जीवनाच्या संघर्षामध्ये योग्य आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे जीवच टिकून राहिले नैसर्गिक निवडीच्या गाळणीतून सुयोग्य प्रजातींची निवड होते तर इतर प्रजाती काळाच्या ओघात नाश पावतात डार्विन यांचा हा सिद्धांत धर्मोपदेशकांच्या मानाला आणि स्थानाला सुरुंग लावून गेला उत्क्रांतीच्या या सिद्धांतानी अनेक संशोधकांना स्फूर्ती दिली आणि विज्ञानाच्या संशोधनाची कित्येक नवी दालनं उघडत गेली यानंतर दहा वर्षांनी अठराशे साली ग्रेगोर मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत प्रसिद्ध केला परंतु त्याची दखल घ्यायला उजाडलं वर्ष एकोणीसशे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत लक्षणं उतरण्यासाठी काही घटक जबाबदार आहेत हे घटक जोडीनी असतात एक घटक प्रभावी तर दुसरा निष्प्रभ असतो हा मेंडेलचा सिद्धांत अनुवंशिकीच्या अफाट प्रगतीसाठी पायाभूत ठरला एकोणीसशे नऊ मध्ये थॉमस मॉर्गन यांच्या जनुकाच्या संशोधनाने महत्वाचा टप्पा गाठला सर्व जीवांच्या पेशी केंद्रकावर गुणसूत्र असतात प्रत्येक गुणसूत्रावर माळेतल्या मण्यांप्रमाणे जनुक म्हणजे जीन ओळीनी मांडलेले असतात एका पिढीतली लक्षणं पुढच्या पिढीत नेण्याची क्रिया ही जनुक करतात उंची रंग आकार हे गुण जीनवरून ठरतात जनुकांना अनुवंशिकतेचं एक एक मानलं गेलंय त्यानंतर जनुकांवरचं संशोधन वाढतच गेलं जनुकांमधल्या डी एन एमुळे म्हणजे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिडमुळे जनुकांना स्वयंनिर्मिती करता येते सहसा जनुक स्थिर असतात म्हणूनच पिढ्यानपिढ्या अनुवंशिकता टिकून राहते अगदी क्वचित निसर्गत जनुकांच्या रचनेत बदल होऊन वनस्पतीची लक्षणं बदलू शकतात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे मूलभूत गुणांमध्ये परिवर्तन होऊ शकतं निसर्गात असं परिवर्तन लाख रोपांमध्ये एखादच होतं एकोणीसशे वीस साली पेशीवर क्ष किरणांचा मारा करून जनुकांची रचना बदलल्यामुळे गुणधर्मामध्ये बदल म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन घडून आणता आलं उत्परिवर्तन झालेलं बी म्हणजे नवी जातच असते उत्परिवर्तन झालेल्या वाणांचा इतर वाणांशी संकर करून आणखी नवी जात तयार होते जेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्र ऐनभरात येत असताना स्वामीनाथन अमेरिकेमध्ये होते दुसऱ्या महायुद्धानंतर ॲटॉमिक टेक्नॉलॉजीचा म्हणजे आण्विक तंत्रज्ञानाचा वापर वनस्पती उत्परिवर्तनासाठी करण्याचं प्रमाण वाढलं जनुकपेढ्यांमधून जनुकांची निवड करून नवीन जातींची पैदास व्हायला लागली एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये स्वामीनाथन यांनी अमेरिकेमध्ये पीएचडीसाठी बटाट्यावर संशोधन केलं बटाट्याचं शास्त्रीय नाव सोलॅनम ट्युबुरोझम तर बटाटा हा सोलॅनिसो कुळातला या कुळातल्या काही जातींमध्ये खोड किंवा शाखेचं रूपांतर ट्युमरमध्ये म्हणजे गाठीमध्ये होतं त्या गाठीमध्ये अन्नसाठा होतो तर काही जातींमध्ये अशा गाठी नसतात स्वामीनाथन यांनी दोन्ही प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास केला साध्या भाषेत सांगायचं तर बटाट्याचं कूळ आणि मूळ यांचा शोध त्यांनी घेतला बर्फ पडल्यावर बटाट्याच्या पिकाची हानी होऊन प्रचंड नुकसान ही त्यावेळची मुख्य समस्या होती स्वामीनाथन यांनी सोलॅनम ॲक्यूल या जंगली जातीतून हिमवर्षावातही प्रतिकार करून पिकाची हानी न होऊ देणारा जनुक वेगळा केला आणि सोलॅनम ट्युबरोजम या जातीशी संकर घडवून अलास्का फ्रॉसलेस ही नवी जात विकसित केली या जातीमुळे बटाट्याच्या उत्पादनामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे ती अतिशय लोकप्रिय जात ठरली बटाट्यावरच्या पुढच्या संशोधनासाठी स्वामीनाथन यांचं संशोधन आजही महत्वाचं मानलं जातं दिल्लीला आल्यावर बटाट्याचा अभ्यास अवघड झाला तरीही त्यांनी भारतामध्ये बटाट्याचं आगमन आणि प्रसार अठराव्या शतकातली लागवड याविषयी निबंध लिहिले एकोणीसशे पंचावन्न ते पासष्ट या काळामध्ये उत्परिवर्तन प्रक्रियेचा वेध घेण्यासाठी स्वामीनाथन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भात आणि गव्हावर प्रयोग केले त्यावेळी इंडिका जातीचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न कटकच्या भात संशोधन केंद्रामध्ये चालले होते पाणी खताची मात्रा वाढवूनही स्थानिक जाती प्रतिसाद देत नव्हत्या हो स्वामीनाथन यांनी जपानच्या जपॉनिका जातीशी इंडिकाचा संकर घडवून नवा वाण विकसित केला आणि त्यातूनच पुढे दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यात येणाऱ्या भाताच्या जाती विकसित करता आल्या संशोधन क्षेत्रामध्ये एकांडेवीर खूप होते सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही कोणी करत नव्हतं प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा अग्रक्रम असायचा आपलं ध्येय एकमेव भूकमुक्ती सर्वांनी त्या दृष्टीने विचार करून उत्पादन वाढीसाठी झटलं पाहिजे आणि यासाठी स्वामीनाथन आग्रही होते भात संशोधन केंद्र असो किंवा भारतीय शेती संशोधन संस्था सामूहिक बुद्धिमत्तेचा शेती संशोधनातून उत्पादन वाढीसाठी उपयोग करून घेण्यामध्ये स्वामीनाथन यशस्वी ठरले भात संशोधन केंद्रामधल्या थोड्याशा अवधीतही स्वामीनाथन यांनी संशोधकांना दिशा दिली भाताच्या स्थानिक जातींचे गुण आणि दोष कोणते हे ठरवून चांगल्या गुणांच्या जनुकांना वेगळं काढायची जबाबदारी वैज्ञानिकांना दिली एकाच वेळी स्वतंत्र संशोधन करूनही एकमेकांना पूरक कार्य करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं शेती संशोधकांनी प्रयोगशाळेतच रममाण न होता शेतात राबणाऱ्यांसाठी संशोधनाची उपयुक्तता तपासली पाहिजे हे भान त्यांनी आणलं स्वामीनाथन स्वत संशोधक असूनही त्यांच्यामधल्या गुणांचा आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा प्रत्यय तिथेच आला एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये गव्हाच्या संशोधनावर सगळ्यांचं लक्ष एकवटलं होतं सर्व शेतकी विद्यापीठांना महाविद्यालयांना आणि प्रयोगशाळांना त्यामध्ये सहभागी करून घेण्याची कल्पना स्वामीनाथन यांचीच त्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय पातळीवर गव्हासंबंधी संबंधी परिषदांचं आयोजन केलं ठिकठिकाणच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या स्थानिक अडचणी सांगितल्या त्यांचा विचार करून गव्हासाठी अखिल भारतीय समन्वय प्रकल्प राबवला कुणालाही न वगळता त्या व्यक्तीकडून उत्तम सहभाग मिळवण्यामध्ये स्वामीनाथन यांचे नेतृत्व गुण दिसून आले